आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळे ते कामगार दिनाचं कामगारांचे धरणे आंदोलन, ग्रामपंचायत कार्यालयांना वेतन श्रेणी आणि पेन्शनची मागणी. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज कामगार दिनाचं धरणं आंदोलन शिरोळ पंचायत समितीच्या समोर करण्यात आलं. शिरोळ येथील पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं आज 1 मे कामगार दिनाचं धरणं आंदोलन करण्यात आलं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी आणि पेन्शन लागू करावी, तसेच आकृतीबंध सुधारणा मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. याबाबत महाराष्ट्र शासनानं समिती गठीत केली असून 3 महिन्यात अहवाल सादर करण्यास मुदत दिली होती, मात्र या समितीने वेळखाऊपणा केल्याने अहवाल आजपर्यंत प्राप्त होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळण्यास विलंब होत आहे. या प्रश्नी शासन अजूनही निद्रिस्त असून शासनाला जागे करण्यासाठी आज कामगार दिनी युनियनच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन पंचायत समिती अधीक्षक पंजाबराव मुरमुरे यांना देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी PS हेरवाडे, कनिष्ठ सहाय्यक KS रसाळ आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, या दिनाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत. या धरणे आंदोलन करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी, पेन्शन योजना आणि त्यांच्या आकृतीबंधात सुधारणा हे व्हावेत ह्यासाठी आपण हे धरणे आंदोलन करतो आहे. राज्य शासनानं 2 ऑगस्ट 2017 रोजी एक समिती स्थापन केली होती की राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी, पेन्शन योजना आणि आकृतीबंधात सुधारणा कशा प्रकारे देता येईल. त्या रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्या ह्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर त्यांनी चाचपणी केलेली आहे, मात्र त्याचा अद्याप अहवाल शासनाला त्यांनी सादर केलेला नाही आहे. तो अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर व्हावा आणि राज्यातील सगळ्या आमच्या या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू हवी. अगदी तुटपुंज या पगारावर हे ग्रामपंचायत कर्मचारी रात्रंदिवस काम करतात. पाणी पुरवठ्याचं असू दे, सफाईचं काम असू दे, ऑफिसचं काम असू दे, सरपंच किंवा बॉडी ज्यावेळी ज्या ज्या वेळेला रात्रंदिवस कधी ज्या ज्या वेळेला बोलवलं त्यावेळी आमचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि जे राज्यभर नगर परिषदेचे जे कर्मचारी काम करतात, जे पाणी पुरवठा असू दे, आरोग्य असू दे, सफाई असू दे, तेच कर्मचारी तेच काम आपल्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी करतात. मात्र राज्य शासन त्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना आपली वेतन श्रेणी लागू करते आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करत नाही. ह्याचा हा एक हे एक आमचे दुर्भाग्य आम्ही समजतो. तर लवकरात लवकर आपल्याला ही पेन्शन योजना आणि वेतन श्रेणी आणि आकृतीबंधात सुधारणा व्हावी या मागणीसाठी आज आपण एक दिवशी आंदोलन करतो. या ठिकाणी शिरोळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या 52 गावातील सर्व कर्मचारी या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत.